नमस्कार। कृषि विज्ञान केन्द्र बारामती शारदानगर ये कृषि प्रदर्शना रुई तालुका इंदापुर इधर अशोक कलांडे शेतकरी आलेले आहेत। रामा एग्रोटेक जी उत्पादन वापरलेली आहेत, रामा गोल्ड, ज्ञान शक्ति, मैजिक फ्लावर आणि स्टीम ग्रो, याचा रिजल्ट त्यांनी कोणत्या पिकावर घेतला त्यांच्या तुलना करा। नमस्कार साहेब। कलांडे साहेब, आमच्या शेतकरी बांधवांना हे सांगा की रामा एग्रोटेक ची ही उत्पादन जी आहे ती तुम्ही कुठल्या पिकावर वापरली? आम्ही आमच्याकडे फुल शेती आहे, आमच्याकडे गुलाब आहे, शेवंती आणि गुलछडी या पिकावर आम्ही वापरली होती। तर तशा पद्धतीने आम्हाला जे पहिला जे प्रयोग आम्ही रासायनिक पद्धतीने वापरत होतो त्यावेळेस जैविक वापरलं त्यावेळेस 100% रिझल्ट चांगला असावा। त्याचे फुटवे, त्याचे साईज आणि त्याचे ग्लेजिंग जे आहे अतिशय उत्तम झालेले, त्याच्यामुळे आम्हाला काही समाधान वाटतं। फुलं फुल जे आहे ते टिकाऊ चांगलं आणि क्वालिटीचं निघालं, एवढा भरपूर होता। तालुक्यात भरपूर निघाले, शेवंती आमच्या पावसाने पूर्णपणे गेलेली होती, हा वाळून गेली। त्यानंतर आम्ही त्याला सोडलं पाहिजे, येऊ किंवा नाही येऊ ह्या गोष्टी पण सोडलं आम्ही। आम्ही हे काय म्हणतात ज्ञानशक्ती सोडलं, आम्ही एका लिटर सोडलं आमचे सागून ते फक्त शेवंती, पण त्यातून एवढे जोमाने कोंब आल्यात आता पुन्हा जोमाने चालू झालेली शेवंती, त्यामुळं त्याच्यावर तरी श्वास एक नंबर आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर वापरतो ना वापरलो आणि रामा गोल्डी तुम्ही म्हणजे तुम्ही सोडून दिलेला प्लॉट किंवा सोडणार होता किंवा गेलेला प्लॉट या रामा एग्रोटेकच्या हे उत्पादनाद्वारे परत आणला? परत आणला आणि आता पुन्हा आणखी लावणार आहात। मग तुम्ही शेतकरी बांधवांना रामा एग्रोटेकच्या उत्पादनाबद्दल काय बोलतो? आम्ही आतापर्यंत हा शेतकऱ्यांना ह्याच्या उत्पादनाबद्दल आणि ह्याचा फरक सांगितलेला आहे, त्याच्यामुळे आता सध्या त्या चार पाच शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, आता ती वापरायला सुरुवात केलेली आहे। आधुनिक 15-20 दिवसांना त्याचा रिझल्ट त्यांना स्वतः कळत नाही। तुम्ही समाधानी आहात या एकच नंबर समाधान रामा एग्रोटेकच्या? येस, तुम्ही रामा एग्रोटेकचं हे प्रदर्शनामध्ये रामा एग्रोटेकचा 7 नंबर स्टॉल आहे त्यामध्ये भेट दिली आणि कंपनीचे प्रॉडक्ट वापरली आणि रामा एग्रोटेक कंपनीला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद।